हडपसर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांनी भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा 2895 मतांनी पराभव केलाय. शहरातील 8 विधानसभा मतदारसंघापैकी खडकवासला आणि हडपसर या दोन मतदारसंघासाठी मतमोजणीच्या सर्वाधिक म्हणजे 23 फेऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे इथली निवडणूक ही अतिशय अवघड झाली होती. भाजपकडून विद्यमान आमदार असलेले योगेश टिळेकर, मनसेचे वसंत मोरे आणि राष्ट्रवादीचे चेतन तुपे अशी तिरंगी निवडणूक झाली होती. यामध्ये चेतन तुपे हे 2800 मतांनी विजयी झालेत. मनसे आणि आम्ही उभे राहिलो त्याच्यामुळे ही मतविभागणीमुळे, नाहीतर ही मनसेचा कॅन्डिडेट जर उभा नसता तर भाजपचा 30-35 हजार मतांनी पराभव झाला असता.